नमस्कार। शिक्षण महर्षी शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे, कोरोनाने काय शिकवलं। चीन मधून आलेली ही स्वारी जगासाठी ठरली आहे सर्वात मोठी महामारी, आणि खबरदारी घेणे हीच आपली जबाबदारी। एक विषाणू काय आला आणि सर्वांचे जगणेच बदलून गेले। मानवाने आतापर्यंत या जगामध्ये अनेक रोगांचा सामना केला आहे, पण संपूर्ण जगात थैमान घालणारा कोरोना विषाणू यानेच्या कसाऱ्या जगाची झोपच उडवली आहे। संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे। अनेक देशांमध्ये अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे आणि हो, भारताची देखील ती स्थिती आहे। असे म्हणतात ना की या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला एक चांगली आणि एक वाईट बाजू असते। कोरोनाचं देखील तसंच काहीसं आहे। आपत्तीही आपल्याला खूप काही शिकवते आणि तेच कोरोनाच्या संकटांनी केलं आहे। जगभरात कोरोनाने लाखो लोकांस वेठीस धरले आहे, पण या कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं देखील आहे। सर्वजण विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना, आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय त्याचा विचार आपण केला तर कोरोनाने आपल्याला खूप काय शिकवलं आहे। उद्याचं जग कसं असेल, उद्याची माध्यमे कशी असेल, उद्याचं शिक्षण कसं असेल, तर याची जाणीव आम्हाला कोरोनाने करून दिली आहे। संशोधन आणि विकास किती महत्त्वाचा असतो हे कोरोनाने आम्हाला शिकवलं आहे। या कोरोनाच्या काळामध्ये सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र जर एकत्र येऊन काम केले तर फक्त विकास आणि संशोधनच होत नाही तर संपूर्ण आजारावर देखील आपण व्यवस्थितपणे उपचार करून बरा केला जाऊ शकतो हेही कोरोनाने शिकवलं आहे। या कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना, या कोरोनाला अनुभवत असताना खरं तर आपण खूप काही शिकलो आहोत। कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी उच्च नाही, कोणी निच्च नाही, याचाच अर्थ काय? कोरोनाने भेदभावाच्या सर्व भिंतीच नष्ट केल्या आहेत। खरं कोरोनाने काळा, गोरा, गरीब, श्रीमंत अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसं जगायचं हे शिकवलं आहे। मित्रांनो, मला वाटतं की देव माणसात आहे, म्हणूनच आपल्याला सफाई कर्मचाऱ्यांच्या रूपात, डॉक्टरांच्या रूपात, नर्सच्या रूपात, पोलिसांच्या रूपात देवस्तर बघायला भेटतात। संत तुकाराम महाराज म्हणतात की जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख हवा देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा। मित्रांनो, आपण आतापर्यंत ट्रकच्या मागे वाचत होतो की सुरक्षित अंतर ठेवा, पण तोच आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय। खरं तर सुरक्षित अंतर ठेवायला पाहिजे, आजार संक्रमित होऊ नये यासाठी मानवाने शारीरिक अंतर राखणं खूप गरजेचं आहे, पण त्याचप्रमाणे माणसांमध्ये मानसिक अंतर पडता कामा नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे। असे म्हणतात ना की प्रत्येक चमकणारी गोष्ट हिरा नसते आणि प्रत्येक शिंक कोरोना नसते। बदलत्या काळाबरोबर आपल्यालाही बदलता आला पाहिजे। नव्याच्या काळाबरोबर बदलतात तेच पुढे यशस्वी होतात ही खूप मोठी वस्तुस्थिती आहे। अरे संकट येतात म्हणून थांबून राहणं हे आपण अपयशाला कवटळल्यासारखं असतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे संकट काही येत होता, संकट आजही येत आहे आणि संकट उद्याही येणारच आहे। तर हे आपल्याला कोरोनाने संकटाशी लढायचं शिकवलं आहे। मित्रांनो, मला म्हणावेसे वाटते, संकटांना कधी घाबरायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं। संकटांना कधी घाबरायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं। आपणच कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं। विचित्र जीवनशैली, वेळी अवेळी खाणे या अशा प्रत्येक गोष्टीमुळे देशातील तब्येतीचे स्तर खालावले आहे। तेलकट पदार्थ, फास्ट फूड या अशा अनेक गोष्टीमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे। रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या लोकांना कोरोनाने आपले लक्ष केले आहे, आणि हो, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच असावी लागते। याचाच अर्थ कोरोनाने तब्येतीची काळजी घेणे किती महत्त्वाचे असते हे आम्हाला शिकवले आहे। बाहेरच्या खाण्याने पैसा तर जातोच, शिवाय आरोग्याचेही हानी, असे दुहेरी नुकसान होते। तब्येतीची काळजी घेतली तर आपण इतरही अनेक आजारांना आळा घालू शकतो हे कोरोनाने आम्हाला शिकवलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी, घरच्या कुटुंबाने, कोणत्याही सदस्याने कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं याची जाणीव झाली। लॉकडाऊनमुळे बरीच पुस्तके वाचली आणि नियमित केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली, आणि हो, पुस्तकांसोबत वेळ कसा गेला हे कळलंच नाही, पुस्तकांसोबत मैत्री कशी झाली हे कळलंच नाही। खरं तर पुस्तकच घडवतं मस्तक हे कोरोनाने सिद्ध करून दाखवलंय। पुस्तकच घडवतं मस्तक हे कोरोनाने सिद्ध करून दाखवलंय। अरे मी लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलो असा नकारात्मक विचार करू नका, कारण मी घरात आहे म्हणून सुरक्षित आहे असा सकारात्मक विचार आपण ठेवायला पाहिजे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे निसर्गाचे चक्र सुधारले आहे। वन्यजीव देखील आनंदी असल्याचे आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहे। वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहे।
पाळीव प्राणी असो अथवा वन्य प्राणी सर्वच जीवनचक्राचा एक अमूलाग्र आणि एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। त्यांची संख्या कमी झाल्यावर निसर्गाचा समतोल बिघडतो आणि म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे। नोकरी आणि पोट पाण्यासाठी मनुष्याची जीवनशैली अतिशय धावपळीची बनली आहे। लोकांना वेळ देणे, घरच्यांना वेळ देणे, घरच्यांशी गप्पा मारणे अतिशय दुर्मिळ झाले आहे। घरच्यांना वेळ देणे किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहितच आहे। आई वडिलांचा एकमेकांशी संवाद, मुलांशी संवाद, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद किती महत्त्वाचा असतो हे कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला समजले आहे। कोरोनाने लोक वेठीत असले तरी कोरोनाने सर्वांना घरात बसायला लावले आहे, त्यामुळे घरच्यांना वेळ देणे, घरच्यांशी गप्पा मारणे शक्य झाले आहे। काही नाती तुटतात पण अनेक नाती मजबूत देखील होत आहे, संवाद साधला जात आहे। जे पुरुष कधी किचनकडे बघत नव्हते त्यांनी सुद्धा स्वयंपाकात रुची घेतली। अरे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वच्छता, ही अति महत्त्वाची बाब आहे। देशात आणि जगामध्ये कचऱ्याचे प्रमाण खूप मोठे आहे आणि त्यावर होणाऱ्या उपाययोजना खूप थोड्या आहेत। खरं तर स्वच्छतेची काळजी घेतली तर आपण इतरही अनेक आजारांना आळा घालू शकतो हेही कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला समजले आहे। कोरोनाने सर्वांना वारंवार हात धुणे शिकवले, लोक मास्क देखील वापरू लागले आहे आणि सर्वजण घरात होते तेव्हा निसर्ग स्वच्छ दिसत होता, कचऱ्याचे प्रमाण कमी झाले होते। थोडक्यात काय तर कोरोनाने आपल्याला स्वच्छतेची शिस्त लावली असं म्हणावे लागेल। मित्रांनो, कोरोनाचे संकट मोठे असले तरी आपण त्यावर काळजी घेतल्यावर नक्कीच मात करू शकतो। आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा कोणताही आजार नसतो की ते सर्वच काही हिराम घेत असतो तर तो आपल्याला खूप काही शिकवूनही जात असतो आणि कोरोनाने संकटांशिवाय आपल्याला ते शिकवलंय, कोरोनाने सुद्धा आपल्याला ते शिकवलंय। मित्रांना मला म्हणावेसे वाटते की कोरोना ही एक अशी शर्यत आहे की जिथे धावणारा नाही तर थांबणारा जिंके। शेवटी जाता जाता एवढंच म्हणे की उडत्या पाखरांना परत